अकोला रस्त्याच्या कामासाठी युवक काँग्रेसचं एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू होतं. रस्त्याच्या मधोमध बेशरमचे झाड लावून निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील महत्वाचा दळणवळणाचा मार्ग असलेल्या गोरक्षण रोडला जोडणारा हा गोरक्षण संस्थामागील महत्वाचा मार्ग आहे. या परिसरात उच्चभ्रू लोकवस्ती असून या रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून खडीकरण करून सोडून दिले. या रस्त्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं. सत्ताधाऱ्यांना थोडीतरी शरम यावी यासाठी रस्त्याच्या मधोमधत बेशरमचे झाड लावून स्थानिक प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यास परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी डॉक्टर प्रशांत वानखडे, साजिद खान पठाण, बबनराव चौधरी, डॉक्टर अभय पाटील, अविनाश देशमुख, प्रदीप वखारिया, रमाकांत खेतान, प्रशांत प्रधान आणि इतर काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सदर जो रस्ता आहे गौरक्षण रोड ते साई मंदिरापर्यंतचा हा जो रस्ता आहे हा बरेच वर्ष झाले असा खंडित पडलेला आहे. या रस्त्यावर बरेच आमचे प्रभागातील वृद्ध व्यक्ती फिरत असतात. बरेच तो रहदारीचा रस्ता असलेला आहे पण तो बरेच वर्ष झाले. जवळजवळ सातत्याने आलेली सत्ता आहे इथे बीजेपीची. सातत्याने इथे बीजेपीचे नगरसेवक निवडतात पण आजपर्यंत तो रस्त्याच्या कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. त्या रस्त्यासाठी आम्ही बरेच वेळा सरकारकडे म्हणजे मनपत बीजेपीच्या सत्तांना मागणीसुद्धा केली त्या रस्त्याचं काम करा किंवा ते सुधारणा करा याच्यासाठी पण त्यांनी त्या आमची कोणीच दखल घेतलेली नाही आहे. त्यासाठी आज युवक काँग्रेस आणि महानगर काँग्रेसमधले सगळे पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलो आहे आणि रस्त्याच्या मदत आम्ही बेशरमाचं झाडसुद्धा लावलेलं आहे की हे बेशरमाच्या झाडांनी आम्ही दाखवून देतो की हे बेशरमासारखे हे लोकांना आम्ही दिसून येत नाही आहे. त्यासाठी या रस्त्यासाठी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला.